महेंद्र आणि मी जेव्हा चारवाकसाठी आम्ही जो अंक करत होतो तेव्हा आम्ही दोघांनी ठरवलं की ही आपल्याला फोटो काढायचा, या बिल्डिंग शोधायची आणि त्याचा फोटो काढायचा. त्यांनी जे सांगितले होते स्टेशन, ती जवळपास पूर्ण दिवसभर आम्ही फिरत होतो मला आठवतंय, आणि ती आम्ही शोधून काढली बिल्डिंग, आणि त्याचा त्या एका रेल्वे ट्रॅक क्रॉस करून गेलो आणि अतिशय पडीक अशी काहीतरी जमीन होती, त्याच्यावरती एक खूप खूप मोठी वॉल होती, त्यावर चढून तो फोटो आम्ही घेतला आणि प्रत्यक्ष ते इलस्ट्रेशन तयार केलं की खरं खरं फळ आणि खरी इमारत अशी आजूबाजूला ठेवली तर किती वेगळं दिसेल ते सगळं चित्र. जो पहिला भाग आहे तांत्रिक फेज जे आहे, विवर सर्व्हिस सेंटर वाराणसीला ते काम करत असताना तांत्रिक फेजचे जे कोलाज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय बोल्ड असे काही आकार आपल्याला नंतर बघायला मिळतील, आणि त्याच्यातून हे एक्सपेरिमेंटल असं काम त्यांनी केलेलं होतं आणि त्याच्यातून त्यांना पुढची दिशा ही दिसली. त्यानंतरची जी फेज आहे ही ऍबस्ट्रॅक्ट फॉर्म्स ची फेज आहे, आणि त्यानंतर आपण बर्वे म्हणून त्यांना जो ओळखतो हा काळ 77 पुढचा 80 दशकातला हा काळ आहे, आणि बर्वे ह्या पर्टिक्युलर फेजनी जास्त ओळखले जातात. आणि शेवटचा जो फेज आहे तो वॉटर कलर्स आणि ऍबस्ट्रॅक्शन आणि वॉटर कलर असं मिक्स अशी फेज म्हणता येईल. आता इथे पूर्णपणे आपल्याला दिसतं की इथे काही चित्राची इथे कुंडलीच तयार होते की वेगवेगळ्या प्रकारचे द्विमिताकार, आणि मुळातच तांत्रिक इन्स्पिरेशन असल्या कारणामुळे तुम्हाला हे द्विमित आकार जे आहेत आणि ओघवती रेषा अशी याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसते, आणि त्याच्या अनुषंगाने काही ऑब्जेक्ट्स याच्यावरती चिकटवलेले दिसतात. तर हे केवळ एका त्या म्हणजे अतिशय समन्वय तुम्हाला दिसेल इथे की वेस्टर्न मॉडर्न आर्ट आणि इंडियन इंडिजिनस फॉर्म ऑफ कल्चर या दोघांचं इथे मिश्रण तुम्हाला इथे दिसतं. तर हे कोलाजची जी फेज आहे ही कंटिन्यू आहे. तर इथे आपल्याला जास्त करून ऍबस्ट्रॅक्ट फॉर्म्स दिसतात आणि ते जणू काही तरंगत आहेत अवकाशामध्ये असे, म्हणजे हा नंतरचा भाग झाला. सुरुवातीला त्यांनी खूप एक्सपेरिमेंटेशन केलेलं आहे होतं, आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला दिसतं की इथे आपल्याला असा एक जणू काही अवकाश हे असं विलीन होत आहे एकमेकांमध्ये, आकारांमध्ये आणि अवकाश, एक अवकाश दुसऱ्या अवकाशामध्ये विलीन होतोय असा काहीतरी याच्यामध्ये तुम्हाला, कारण की इथे पारदर्शक रंग आणि गडद रंग यांचं अतिशय चांगल्या प्रकारे इथे त्यांनी वापर केलेला होता. आणि तुम्हाला असं लक्षात येईल की इथे थोडंसा पॉलक्ली आणि वस्तूंचा जो सेमलाज ज्याला म्हणता येईल कोलाज, क्युबिझम मधले कोलाज ह्याचा पण याच्यामध्ये तुम्हाला प्रभाव दिसेल. तर हे जे आहे हे अतिशय लिरिकल अशी जी चित्रांची सिरीज आहे, आणि तुम्हाला लक्षात येईल की तंत्र जे आहे इनॅमल पेंट वापरण्याचं जे काही तंत्र आहे हे या फेजमध्ये त्यांनी सुरुवातीच्या सगळ्याच चित्रामध्ये इनॅमल तुम्हाला दिसणार नाही, ऑइल पेंट पण वापरलेला होता सुरुवातीच्या चित्रांमध्ये, पण नंतर त्यांना हे जे तंत्र मिळालं जे अतिशय, आणि त्यांना हेच हवं होतं की अतिशय कमीत कमी त्या माध्यमाने बोललं पाहिजे, जास्त करून प्रतिमांच्या साह्यानेच त्यांना चित्र करायचे. आणि मग नंतर तुम्हाला असं दिसेल ही जुनी चित्र काही उपलब्ध आहेत ती तुम्हाला जे तुम्ही बघितली तर आता काळांमुळे काय झालेलं आहे की आधीचे जे खालचे आकार आहेत ते देखील तुम्हाला असे वरती आलेले दिसतात, कारण की वेदरचा त्याचा परिणाम होतो. आणि तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामुळे की ही चित्र ऍक्च्युली जे ज्या स्थितीमध्ये त्यांनी थांबवलेलं आहे त्याच्या आधी बरीचशी चित्र त्यांनी ती केलेली असतात, परंतु ती झाकून टाकलेली असतात ते आकार सगळे, आणि मग शेवटी एक कॉम्पोजिशन हे राहतं. तर मुळातच त्यांचा हा म्हणजे नेमकेपणा आणि कुठला आकार किती कसा कुठल्या रंगामध्ये कशा पद्धतीने तो रचला पाहिजे आणि चित्राचं जे काही एक बॅलन्स आहे तो किती राखला गेला पाहिजे हे याच्यावरती त्यांचा खूप कटाक्ष सुरुवातीपासून होता. आता इथे तुम्हाला हळूहळू त्याच्यामध्ये डोंगर, झाड, घर, ढग, म्हणजे हे किंवा मासा आधीच्या चित्रांमध्ये ते अतिशय मिसिंग होतं, वेअर ॲज आता इथे तुम्हाला ते हळूहळू त्याच्यातली काव्यात्मकता जी आहे ती तुम्हाला इथे दिसायला लागेल. आता इथे जे आहे हा जो काळ आहे हा आपल्याला जास्त करून आपण ओळखतो त्यांचा, की त्याच्यामध्ये लँडस्केप्स आहेत, रेलिक्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे भग्न अवशेष पडलेले आहेत, आणि सरियलिस्ट
थोडासा याच्यामध्ये आपल्याला सरियालिझमचा प्रभाव इथे जाणवतो. आणि एक प्रकारचा लँडस्केपचा आधार घेऊनच एक रचना इथे तुम्हाला सतत दिसते, आणि सावल्या वेगवेगळ्या आकारांच्या इथे सावल्यांच्या आधारे इथे, आणि मेटाफिजिक्सचा ते उल्लेख करत असत. आणि मेटाफिजिक्सचा उल्लेख जेव्हा करत असत, परंतु ते कटाक्षाने म्हणत असत की हे मी सरियालिस्ट पेंटिंग करत नाही, सरियालिझम नाही, त्याला ते विरोध करत असत. परंतु सरियालिझमचा जो उगम आहे तो मेटाफिजिक्स या फिलॉसॉफीतल्या एका तत्वज्ञानाच्या भागामुळेच झालेला आहे. पण ते मेटाफिजिक्सचा उल्लेख करत असत. आणि मेटाफिजिक्स म्हणजे काय असं मी काहीतरी एकदा त्यांना प्रश्न विचारला होता, तर ते म्हणाले होते की मेटाफिजिक्स म्हणजे जे दिसतं आहे आपल्याला आणि जे दिसत नाही याच्यामधलं नातं म्हणजे मेटाफिजिक्स. आणि तो जो मधला भाग आहे त्या मधल्या भागावरतीच मला काम करायचं आहे असं काहीतरी. आता हे जे काही संकल्पना आहेत या कदाचित ह्या तंत्राच्या त्यांच्या अभ्यासातून या जन्मल्या असाव्यात असा कयास आपल्याला बांधता येऊ शकतो. परंतु त्यांना त्या तंत्र यंत्र मंत्र याच्यामध्ये आयोजन होतं म्हणून ते त्याचा वापर हे वेगळ्या पद्धतीने इथे करू लागलेले होते. या चित्राच्या सिरीजमधला एक मला विशेष नेहमीच जाणवला की तुम्ही एखादा आकार जरी असं ठरवलं की आपण याचं वेगळं रचना करून बघू आणि थोडेसे काही आकार आपण हलवून बघू तर तुम्हाला करणं तसं कठीण जाईल, म्हणजे अतिशय अजिबातच शक्य नाही असं नाही. परंतु त्यांचा कटाक्ष असायचा की छोटासा छोटा भाग जो आहे चित्रातला तो देखील तितकाच महत्वाचा आहे. आणि बारकावे जे आहेत, जर दृश्याच्या अनुषंगाने बारकावे जर बघायचे झाले तर ते असे छोटे छोटे डिटेल्स मध्ये जात असत आणि तितकेच ते सिम्प्लिफाय पण करत असत काही गोष्टी. हे दोन्ही गोष्टींचे एक्स्ट्रीम्स तुम्हाला इथे दिसतात. म्हणजे मुळातच काय याच्यातून असं त्यांना लक्षात यायला लागलं असावं या पर्टिक्युलर फेज मधून की हे आपण काहीतरी प्रत्यक्ष जीवनापासून कुठेतरी आपण दूर जातोय की काय, आणि ते असं बोलूनही दाखवत असत. आणि त्या ची नंतरची जी फेज आहे ती तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जीवन, आणि अर्थात ते घरी जास्त राहू लागले होते आणि नंतर त्यांनी रिटायरमेंट घेतल्यानंतरची ही जास्त चित्र आहेत या फेज मधली. आणि घरी जे आपण वस्तू आणतो जे काही बघतो त्या वापरून त्यांनी केलेली चित्र आहेत. तर मुळात असं तुम्हाला इथे दिसेल, आधी आपल्या मनामध्ये जे काही साठवलेलं असतं, अनेक दृश्य प्रतिमा साठवलेल्या असतात, त्या प्रतिमांचा कुठेतरी मिलन आपण जे समोर बघत असतो त्याच्याशी होत असतं. आता इथे जर आपण बघितलं डाळिंब बघितलं तर डाळिंबाचे कितीतरी वेगळे घटक आहेत, म्हणजे त्याची जी देठ आहे ते देठ वेगळंच काहीतरी जाणवू शकतं तुम्हाला, त्याची जी स्किन आहे ती अतिशय वेगळ्या पद्धतीची चमकीदार अशी स्किन तुम्हाला ती दिसते. वेगळ्याच त्याचा जर रंग जो तुम्ही शोधायचा प्रयत्न केला एक्झॅक्ट रंग कुठला आहे तर त्याचा एक वेगळा भाग तुम्हाला जाणवेल. आणि प्रत्येक भाग जो आहे त्याचा ते जरी एकाच वस्तूशी निगडीत असले तरी देखील ते इंडिपेंडंट वेगवेगळे अस्तित्व आहे. हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं आणि जेव्हा आपण हे चित्रामध्ये आणायचा प्रयत्न करतो, इथे बघा आता तुम्ही इथे डाळिंबामध्ये किती ट्रीटमेंटमध्ये फरक आहे, म्हणजे तुम्ही तुम्हाला जे बघताना जे तुम्ही बघितलं आणि त्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे चित्रामध्ये होणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे इथे मुद्दामूनच प्रत्यक्षाला इथे नाकारलेलं आहे, म्हणजे प्रत्यक्ष जे समोर दिसतं माझ्या डोळ्यांना ते जरी मी बऱ्याच वेळा असं होत असे की समोर वस्तू ते बघून काढत असत डायरीमध्ये, परंतु काढताना डायरीत काढताना त्या वस्तूचा जो काही एक मनातला जो काही प्रतिमा आहे ती प्रतिमा तिथे येणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे बघायचं नाहीच असं नाही, काढायचंच नाही असं नाही. तर हा जो काही भाग आहे, आता इथे ही जी बिल्डिंग आहे ऍक्च्युली त्यांनी बघितलेली होती आणि त्यांनी त्याचा उल्लेखही केला होता की अशी ती बिल्डिंग अमुक अमुक स्टेशन मधून जाताना दिसते आणि त्याचं त्यांनी काहीतरी स्केच त्यांच्या डायरीत केलेलं होतं. या चित्राच्या वेळेस फळ आणि इमारत मध्ये ती बिल्डिंग, मग आम्ही महेंद्र आणि मी जेव्हा चारवाक साठी आम्ही जो अंक करत होतो तेव्हा आम्ही दोघांनी ठरवलं की ही आपल्याला फोटो काढायचा, या बिल्डिंग शोधायची आणि त्याचा फोटो काढायचा. त्यांनी जे सांगितले होते स्टेशन ती जवळपास पूर्ण दिवसभर आम्ही फिरत होतो मला आठवत आहे, आणि ती आम्ही शोधून काढली बिल्डिंग आणि त्याचा त्या एका रेल्वे ट्रॅक क्रॉस करून गेलो आणि
अतिशय पडी कशी काहीतरी जमीन होती, त्याच्यावरती एक खूप खूप मोठी वॉल होती, त्यावर चढून तो फोटो आम्ही घेतला आणि प्रत्यक्ष ते इलस्ट्रेशन तयार केलं की खरं खरं फळ आणि खरी इमारत अशी आजूबाजूला ठेवली तर किती वेगळं दिसेल ते सगळं चित्र. काहीही त्याचा बर्वेंच्या चित्रांशी तसा काही संबंध नाही. ते चारबागच्या दिवाळीच्या इश्यू मध्ये हे इलस्ट्रेशन आहे या फोटोचं. तर मुळात उद्देशच असा होता की एक्झॅक्टली आपल्याला बघता येईल का की किती, म्हणजे जरी प्रत्यक्ष बघण्यातून ह्या सगळ्या चित्रांची निर्मिती जरी झालेली असली तरी देखील खरंच ते हुबेहूब आहे का तसे तसं नाही. त्याच्यामध्ये किती वेगवेगळे भाग हे आलेले आहेत आणि त्याचे वेगवेगळे आयाम त्या पर्टिक्युलर वस्तूचे हे किती वेगवेगळे त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्याच्यातून एक किती वेगळी आशय घनता तयार होऊ शकते हे ते चित्र आपण बघितलं आणि वारंवार बघण्यासारखं चित्र आहे. याच्यामध्ये तर आपण काहीही बदल करायचं म्हणलं तरी आपण करू शकणार नाही. आपल्याला काहीच असं वाटणारच नाही की कुठलीही गोष्ट ही याच्यामध्ये मिसिंग आहे किंवा ही जास्त आहे. आणि ही शेवटची जी फेज आहे याच्यामध्ये आपल्याला आधीच्या दोन फेजेसच आपल्याला साधारणपणे मिश्रण दिसतं. इथे त्यांना ही अर्थात जपानवरून आल्यानंतरची स्टेज आहे त्यांची आणि जपानवरून आल्यानंतर त्यांना असं वाटत होतं की भारतीय चित्रकला कुठेतरी कमी पडते आणि आपण कुठेतरी कमी पडतो आहोत. आणि तिथे याडोमध्ये अनेक कवी चित्रकार लेखक असे त्यांना भेटले होते तेव्हा आणि त्यानंतरचे त्यांची खूप एक्सपेरिमेंटल, म्हणजे ते पुन्हा एक्सपेरिमेंट कडे जास्त यायला लागले आणि त्यानंतरची ही फेज आपल्याला दिसते. प्रत्येक ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की बघणं आणि दाखवणं आणि त्याच्यामधली जी काही मानसिक क्रिया आहे प्रक्रिया, ती मानसिक प्रक्रिया त्यांना नेहमीच दाखवायची असते. या चित्रावरती अनेक तास आपण बोलू शकतो असं हे चित्र आहे, कॅनव्हास अँड ऍपल. आणि सफरचंदावरती पडलेलं प्रतिबिंब याचं आपल्या रिस्ट वॉचचं. तर ह्या फेजमध्ये तुम्हाला दिसेल की अतिशय वेगळ्या दिशेने त्यांची वाटचाल चालू झालेली होती. किंवा इथे तुम्हाला दिसेल की त्या वस्तूच्या चौकटीतून ते बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते आणि ऍब्स्ट्रॅक्शनकडे जास्त ही फेज वळते.